नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. मित्रांनो, जवळपास पाचवा ते सहावा दिवस आहे मार्केट पूर्ण बुलिशमध्ये. पाहूया मार्केट उद्या काय दाखवणार, की मार्केट आता ट्रॅप करणार, कारण थोडं करेक्शन मार्केटला पाहिजे, थोडं म्हणतोय मी याच्यामध्ये, कारण तर आणखीन आपल्याला मोठी रॅली घेता येईल 300 ते 400 पॉईंटची वर. मग पाहूया उद्यासाठी कुठे ट्रॅप करू शकतो, कुठे एंट्री बनवू शकतो, इन डिटेलमध्ये आपण पाहूया याच्यामध्ये. सुरुवात करूया निफ्टीपासून. निफ्टीमध्ये जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली, 19,389 आजचं क्लोजिंग आहे. दोन गोष्टी मी इथं ड्रॉ केल्यात, काही सपोर्ट रेझिस्टन्स काढलेत आणि एक ट्रेंडलाईन काढलेली आहे. ट्रेंडलाईनचा खूप छान सपोर्ट घेत निफ्टी ॲक्च्युली वरच्या दिशेने चाललेला आहे. आता उद्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, नॉर्मली याच्यामध्ये 19,340 खाली जात नाही तोपर्यंत पुढचा विचार नाही करायचा कुठल्याही कंडिशनमध्ये. आणि ज्यांनाही कॉलमध्ये बसायचं आहे त्यांनी लक्ष ठेवायचे, निफ्टीने 19,450 ब्रेक केला पाहिजे तरच कॉल साईडला रॅली मिळेल, नाही तर 19,450 ते 19,340 हा ट्रॅप झोन असणार आहे पूर्णपणे. आणि मोस्टली मार्केट उद्या एखादा पुन्हा डोजी बनवायच्या तयारीमध्ये आहे. मोमेंटम डेटा सगळं बुलिश दाखवतोय, परंतु त्याच्यामध्ये थोडं करेक्शन आलं तर तो पुन्हा पुढच्या रॅलीला तयार होऊ शकतो. तर त्यामुळे थोडं उद्याचा दिवस सावध घ्या, कारण एक्सपायरीला पुन्हा मार्केट रॅली दाखवू शकतं. त्याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलो आपण तर 45,040 हा एक क्विक सपोर्ट झोन असेल. 45,040 खालीच तुम्हाला पुढचा विचार करायचा आहे तरच तो हा गॅप फिल करेल, नाहीतर तोपर्यंत पुढचा विचार नाही करायचा. आणि जे कॉलमध्ये बसायला इच्छुक आहेत 45,500 वरती जोपर्यंत स्पॉट जात नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार करू नका. आणि ह्या मधल्या रेंजमध्ये छोटे ट्रेड घ्या, कारण इथे सध्या प्रीमियम तुम्हाला डिके होताना मिळेल. कारण असंही मार्केट टॉपला आहे आणि त्यात कॅन्डल्स छोट्या बनतात, त्यामुळे थोडं रिस्की लेवल आहे. याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीमध्ये. आजच्या एक्सपायरीला चांगल्या मोमेंट्स दिल्या, चांगली रॅली पण दिली. आता उद्या काय विचार करायचा आहे आपल्याला लक्षात ठेवायच्या मध्ये. उद्याची एक जर गोष्ट तुम्ही इथे ऑब्झर्व करायला गेले तर 20,300 ही एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन म्हणून काम करेल. 20,300 खालीच तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा आहे फिन निफ्टीमध्ये, ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल इथे जो रेजिस्टन्स आहे 20,520 हा एक रेजिस्टन्स असेल. ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल की टेलिग्रामला मी सकाळी काही सपोर्ट रेजिस्टन्स दिले होते, आपल्या रेजिस्टन्सपासूनच पहिल्या सत्रामध्ये मार्केट पूर्णपणे ट्रेंड चेंज झाला होता. त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा, जॉईन व्हा. कारण तिथे तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स तसेच काही ट्रेड्स पण आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. याच्यानंतर मित्रांनो, हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेव्हल्स. ह्या रेंजमध्ये तुम्हाला उद्या थोडं शांत राहणं उचित राहील, कारण उद्या प्रीमियम डिके जास्त होऊ शकतो. ऑलरेडी मार्केटमध्ये 4 ते 5 दिवस रॅली झाली आहे, कॉलवाले प्रॉफिट बुक करून घ्या, ओके. ट्रॅप होऊ शकता मार्केटमध्ये आत्ताच्या कंडिशनला. आता काही 4 स्टॉकची चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला ह्या स्टॉकचा अनालिसिस करून ट्रेडचा विचार करायला हरकत नाहीये तुमच्या स्वतःच्या पद्धतीनुसार. पहिला स्टॉक असेल TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. 3,308.85 क्लोज झालाय, 3,312 वरती याच्यावर लक्ष ठेवा. याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल AU स्मॉल फायनान्स बँक. AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 777 क्लोज झालाय, 781 वरती AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये पुन्हा बायर्स ऍक्टिव्ह राहू शकतात. याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक असेल लॉरेस लॅब, याच्यामध्ये 351,00,000 क्लोजिंग आहे, 348 खाली यावर लक्ष ठेवा, सेलर्स ऍक्टिव्ह होण्याचा चान्सेस जास्त आहेत त्याखाली. आणि 4 नंबरचा स्टॉक असेल TVS मोटर कंपनी. TVS मध्ये 1,303 आजचं क्लोजिंग आहे, आम्हाला असं वाटतं की 1,299 खाली याच्यामध्ये पुन्हा सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात. तर त्या पॉईंट्सवर लक्ष ठेवा आणि अनालिसिस करा. आणि तुम्हालाही अशा प्रकारचे काही स्टॉकचे चार्ट, त्यांचा अनालिसिस, त्यांचं स्टडी, त्यांचे काही लेवल्स पाहिजे असतील तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जावा. अपस्टॉक, झिरोदा किंवा एंजल, कुठलंही डिमॅट अकाउंट त्या लिंकवरूनच ओपन करा आणि आम्हाला तुमचा स्क्रीनशॉट पाठवा. ओपन केल्यानंतर ना आम्ही तुम्हाला आमच्या स्पेशल ग्रुपमध्येही समाविष्ट करून घेऊ. या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काय हवंय तेही सांगा आणि पुन्हा लवकरच आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी स्पेशल लोणावळा येथील वर्कशॉप. लवकरच तुम्हाला त्याच्याविषयी आणखी माहिती देऊ, तरी लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा याच्यामध्ये असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.